वेलकम बैक आफ्टर द ब्रेक इन E3 फैशन शो म्हटलं की झीरो साइज फिगरच्या मॉडेल्स आणि त्या रॅम्पवर चालणार हे आता आपल्याला सवयीचं झालेलं आहे. पण या वीकेंडला काही स्पेशल मुलांनी एका स्पेशल फंक्शन मध्ये रॅम्प वॉक केला आणि मग हा फॅशन शो ही बनला व्हेरी व्हेरी स्पेशल. मनाली जगतापचा फॅशन शो आहे आणि तेही स्पेशल मुलांसाठी. महेश गौरीही आली आहे आज और अमोल तुम्ही सुद्धा आहात आज इकडे आणि एकूण स्पेशल मुलांसाठीचा फॅशन शो आहे. तर महेश हो इट्स अ ग्रेट इनिशिएटिव्ह आणि मी कधीच अनुभव घेतला नव्हता. अमोल हॅज बीन कमिंग हिअर फॉर सो मेनी इयर्स आणि आज मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो. ही जी संस्था आहे पॉड्स पेरेंट्स ऑफ डाऊन सिंड्रोम चिल्ड्रन या मुलांच्या आईवडिलांची संस्था आहे आणि त्यांची मुलं जेव्हा स्टेजवर येतात आणि परफॉर्म करतात अजबच तो एक माहोल असतो. दरवर्षी मी येतो. माझी लहानशी मैत्रीण आहे इथे, तशी यांची मैत्रीण गौरी आहे, तशी माझी मैत्रीण प्रार्थना आहे. आणि तुम्ही इस्रायलमध्ये पाहाल तर डाऊन सिंड्रोमचे जे पेशंट आहे म्हणजे त्या तऱ्हेची जी रिटार्डेशन आहे त्या 21व्या क्रोमोसोमची ते इतके प्रेमळ असल्यामुळे ओल्ड पीपल्स होम म्हणजे जिथे वयस्कर लोकांना त्यांची स्वतःची जी एक वसाहत आहे तिथे नर्सेस म्हणून किंवा मदतीकरता डाऊन्सच्या लोकांना मुद्दामून ठेवतात. कारण त्यांचं जेवढं पेशन्स आणि जेवढं प्रेम आहे ते वयस्कर लोकांना फारच म्हणजे आवर्जून ते देतात. त्यामुळे एक नवीच रिलेशनशिप तिथे डेव्हलप झाली ती इथेही व्हावी अशी इच्छा. महेंद्र येल्लो हा सिनेमा येतोय आणि गौरी ही खूप सुंदर अभिनय करताना दिसते त्याच्यामध्ये तर आणि आज तीही आली आहे इकडे तर त्याविषयी येलो चित्रपट जेव्हा संकल्पना चालू झाली त्याच्यावर रिसर्च केला आणि जेव्हा आता गौरीच्या आयुष्यावर हा म्हणजे जीवनपट आहे का इतका अप्रतिम चित्रपट आहे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे एक लहर आली पाहिजे ती जाणीव जी ज्याच्याकरता महेश आणि त्यांची टीम झगडत आहे ती जर जागी झाली तर खरंच असा उठून महाराष्ट्र मला सांगते. गौरी आम्ही आता म्हणजे चित्रपट शूटिंग संपलं आणि जेव्हा जेव्हा आम्ही म्हणजे आता प्रेस कॉन्फरन्स झाल्या तेव्हा आम्हाला तिला सांगायला नाही लागलं की प्रेस कॉन्फरन्स आहे. ती एकदम ज्या आय टी देते आणि द वे शी वॉक्स आय थिंक शी स्टंड एव्हरी वन. अगोदर कार्यक्रमा व्यतिरिक्त एक प्रश्न विचारेल आगामी सिनेमे आणि त्याबद्दल काय सांगशील. माझं तर येतोच आहे भावा वय नावाचा 9 मेला पण त्याआधी 4 एप्रिलला येलो येतो आणि तो मला इतकं मला उत्सुक झालो मी पाहून कारण गौरी गाडगिळी जी आहे ना शी इज मॅजिकल. तुम्ही म्हणालात ना फॅशन म्हणजे एक ऑइल असते मॉडेलमध्ये किंवा ती एक लहर असते वॉकिंगची किंवा नाचाची अँड वी ऑल नो दॅट डाऊन्स चिल्ड्रन लव्ह टू डान्स. म्हणजे तुम्ही कुठे दूर कुठे एक रिदम जरी ऐकली तरी ते लगेच बोलायला लागतात. इट इज कनेक्टेड विथ फॅशन ते दॅट इज टू गिव्ह यू फेअर आन्सर अबाउट फॅशन दे आर एक्स्ट्रीमली वेल होन्ड इन द स्किल्स फॉर फॅशन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मनाली जगतापचं स्पेशल मुलांसाठीचं हे फॅशन शो आहे आणि मनाली तुला सगळ्यात आधी विचारेन किती एक्साइट आहेस तू या स्पेशल मुलांसाठी. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. आम्ही हे दरवर्षी करतो आणि इट्स अ व्हेरी ऑस्पिशियस थिंग फॉर अस. आम्ही नॉर्मली जर वर्षात 5-6 शो असले तर दिस हॅज टू बी आर फर्स्ट शो बिकॉज एक आतून मनापासून आय फील व्हेरी हॅपी दॅट आय एम डुईंग समथिंग फॉर देम आणि आय थिंक इट इज
द फॅक्ट दॅट यु नो दे एन्जॉय सो मच आणि आमच्यापेक्षा इट्स अ व्हेरी स्मॉल थिंग फॉर अस टू डू कारण बाकी सगळ्यांना नेहमी स्टाईल करत राहतो बट विथ दीज किड्स टू डू अ लिटिल बिट फॉर देम आणि जस्ट टू यु नो जस्ट फॉर द स्माईल आय थिंक इट गिव्ज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ हॅपीनेस. आई थिंक ये बहुत ही यूनिक और एक बहुत ही बेहतरीन और स्पेशल एक्सपीरियंस है मेरे लिए और जब मनाली ने मुझे यू नो ये अपॉर्चुनिटी दिया तो आई ग्रैब्ड इट. मैंने कहा देयर इज नो वे आई एम मिसिंग आउट ऑन इट क्योंकि नॉर्मल फैशन वीक्स और नॉर्मल शो स्टॉपर्स इतने सारे डिजाइनर्स के लिए रह चुके हूँ लेकिन टू बी अ शो स्टॉपर फॉर अ कॉज एंड बी विद सच लवली स्पेशल चिल्ड्रन यू नो टू काइंड ऑफ यू नो बी द वॉइस फॉर सो मेनी पीपल टुगेदर to be walking for such a good cause was a special thing for me and I'm really glad that I'm a part of it. जिस तरह ये अभी गाउन पहनाए आती है तो उसको कैसे डिस्क्राइब करेंगे मैम? वाइट पहना है तो इट एक्चुअली सिग्निफाइज प्योर एंड हमारे बच्चों ने भी आज वी ड्रेस करना स्टाइल देम इन वाइट एक्चुअली वेरी वाइट गाउन व्हिच इज लुकिंग वेरी फैबुलस. या आई लव मनालीज कलेक्शन यूजुअली एंड मोस्ट ऑफ द टाइम्स व्हेन आई हैव टू अटेंड यू नो लवली फंक्शंस आई ऑलवेज कॉल मनाली एंड यू नो आस्क हर फॉर अ गुड फिट बिकॉज हर वी आर द लार्जेस्ट इन द वर्ल्ड यू कैन कॉल दैट. That I call her last minute and she calls me back last minute. मतलब जैसे तू स्पेशल मुलांसाठी डिझाईन करते तर डोक्यात काय होतं की कशा प्रकारचे स्टाईल्स ते फॉलो करतील आणि कशा प्रकारचं त्यांचं स्टाईलिंग असेल? टुडे वी गिव्हन देम व्हेरी नॉर्मल टी शर्ट सो दॅट दे आर कम्फर्टेबल इन इट अँड वी गिव्हन देम व्हेरी फन प्रॉप्स सो वी डन लाईक म्युझिकल प्रॉप्स अँड वी डन लाईक व्हेरी फन हॅट्स अँड स्टफ लाईक दॅट. पण फ्रँकली स्पीकिंग दे आर नॉट डिफरंट पीपल सो यू डोंट रिली हॅव टू कीप एनिथिंग इन माइंड म्हणजे अच्छा हे नाही पहन सकते या पहन सकते ये नहीं कर सकते. दे आर जस्ट लाइक अस एंड एक्चुअली दे आर मोर कॉन्फिडेंट देन अस. आई एम मे बी अबाउट 28-30 शोज डाउन टुडे एंड आई एम स्टिल नर्वस टू वॉक ऑन दैट रन एंड यू नो बैक स्टेज वी स्टिल गो लाइक ओह माय गॉड ओह माय गॉड ओह माय गॉड बट यू शुड सी देयर कॉन्फिडेंस दे आर जस्ट राइट देयर लाइक यू जस्ट हैव टू टेल देम अच्छा इट्स योर टर्न एंड देन वॉक एज इफ ओह माय गॉड सो यू डोंट हैव टू रियली थिंक सो मच अबाउट देम. थैंक यू सो मच पुढे जुनल सनील गुरव सह प्रेरणा जंगम चे महाराष्ट्र शो. We'll be right back.